हेलो वेलकम टू शाइन विद अस। आज आम्ही आलो आहे जुहू बीचला। भाऊजी आले कारण इकडे ना सांताक्रूझचं हे आहे एअरपोर्ट आहे। भाऊजी आलेत गावावरून तर त्यांना फिरायला आम्ही जुहू बीचला आणलंय आणि एवढी गर्दी आहे बापरे। भाऊजी 4 वर्ष चिपळूणला होते कॉलेजला, त्यांना आता असं वाटत असेल आमचं चिपळूण बरं मुंबई नको। बापरे भरपूर गर्दी आहे। आम्ही धावत पळत सनसेटसाठी आधी बीचवर आलो पण आम्ही बसमध्ये होतो आणि सनसेट झाला। आम्ही अंधेरी स्टेशनला उतरलो आणि अंधेरी स्टेशनवरून 203 बस पकडली जिचा डायरेक्ट लास्ट स्टॉप जुहू बीच आहे। भरपूर गर्दी आहे पण छान थंड वारा आहे, मस्त छान वाटतंय। बीचवरती बसलोय आम्ही चटई भाड्याने घेऊन, 40 रुपये भाडं अनलिमिटेड टाईमसाठी की नाही। आणि श्लोकचे पप्पा येणार आहेत ऑफिसवरून, तोपर्यंत आम्हाला वेट करायचं आहे त्यांचा, है ना। तोपर्यंत टाइमपास करायचं आहे। काय टाइमपास करायचा श्लोक? पोहायचं। होणार आहेस तू श्लोकला पोहायचंय? पण मला ते फ्लोटर्स नाही येत। हो असंच? नाही मला नाही येत असंच। अंधार झालाय, अजून श्लोक पप्पा नाही आलेले आणि मी नारळाला गायब केलं सँड। श्लोकचा प्ले टाइम चालू आहे सँड मध्ये। खूप गर्दी आहे आणि श्लोकला वगैरे काय पाण्यात जायचं नाहीये ना श्लोक? का पोहायचं नाही आहे, फक्त पाण्यात थोडस जायचंय पाय डिप करायला। नको काय लिहितो श्लोक? एस एच एल ओ के बी आय एन ए विसरला काय स्पेलिंग? आणि आपण व्हिडिओ कॅमेरा चालूच ठेवायचा आहे म्हणजे व्हिडिओ बघून पप्पा शांत होणार कारण आम्ही इस्कॉन टेम्पलला भेटच्या इकडे भेटतोय। आता ऑलरेडी आमची चुकामुक झाली आहे आणि आता व्हिडिओ चालू असेल तर अँग्री यंग मॅन हसत हसत भेटतील। आता बघा बरं झालं मी डायरेक्ट इकडे आलो, शोधत बसलो असतो ना। हो बीच वर आम्ही तसं पण सापडलो नसतो। चला जाऊया। चला हे आहे टेम्पलचा एंट्रन्स। भाऊजींची शॉपिंग केली आम्ही येता येता, भाऊजींना पॅन्ट घेतली। खूप मोठं टेम्पल आहे। साडेआठपर्यंतच टाईम आहे। साडेआठपर्यंतच टेम्पल चालू असणार आहे। वा खूप छान आहे। मोबाईलचं एन सॉरी मंदिराचं एंट्रन्स आहे। इकडे खूप छान बघण्यासारखं आहे ॲक्च्युली। चेंज ऑफ बॉडी, देह का परिवर्तन।
डिफरंट आहे. म्हणजे लहान मुलापासून मोठं म्हातारे होतात, नंतर डेथ होते, नवीन जन्म होतो. हा महाभारतातला सीन आहे, अर्जुन आणि कृष्ण. हे रामायणातला सीन आहे, रामाने रावणाचा वध केला तो. चैतन्य महाप्रभू इथे स्टोरी दिली आहे, कशाशी रिलेटेड आहे. आणि इथे देखावा लॉर्ड विठ्ठल, विठ्ठलाचा आहे सत्त. व्यास ऋषी इथे स्टोरी आहे. भगवान शिवने सृष्टी कशी बनवली ते सांगितलं ह्याच्यामध्ये. रास नृत्य, रास लीला, रास नृत्य. कसं वाटलं भाऊजी टेम्पल? भाऊजी खूप एकदम कृष्ण भक्त आहेत, सिन्सिअर कृष्ण भक्त आहेत. त्याच्यासाठी आलो आम्ही इस्कॉनला. हो, त्यांच्यामुळे आम्ही पण पहिल्यांदा आलो इस्कॉनला. शोधत आलो. हो, छान आहे. पण किती मोठे आहे, बापरे, खूप मोठे. हा आतला व्ह्यू आहे. हे डोर्स दिसत आहेत, ते आत्ता बंद आहेत, 8:30 ते ओपन होणार आहेत, म्हणून सगळे थांबलेत 8:30 डोर ओपन व्हायचे. इकडे खूप सारे शॉप्स वगैरे पण आहेत, बुक्स वगैरे आहेत रिलेटेड टू भगवान कृष्ण, पारायण वगैरे काही असेल, मूर्ती वगैरे भगवान कृष्णाच्या. आणि इथे आयुर्वेदिक काही गोष्टी मिळतात. पिंगला कपडे पण आहेत, स्वीट्स पेस्ट्री सगळं आहे. हा एक्झिट, ॲक्च्युली आम्ही एक्झिटच्या इकडे आलो आहे, कारण मगाशी एंट्रन्स करताना बघितलं की जिथे एंट्रन्स होता तिथे पण बाहेर काही गोष्टी होत्या बघण्यासारख्या, त्या बघायसाठी ॲक्च्युली आम्ही आलो आहे बाहेर. आणि 8:30 अजून वेळ आहे, कारण 8:30 ते जे मगाशी मेन डोर दाखवले ते 8:30 ओपन होणार आहेत. मग 8:30 तसाही वेळ आहे, तर मग आम्ही म्हटलं की ॲटलीस्ट बाहेरून बघून घेऊया एक्झॅक्टली कसं आहे, काय काय आहे. खाण्याचे स्टॉल्स आहेत मागे, इथे बसाय पाण्याची वगैरे सोय आहे, बसायला जागा आहे, सगळे बसून खात आहेत वगैरे. इकडे सोय आहे व्यवस्थित सगळी चांगली. हे फूड फॉर लाईफ, याच्यासाठी लाईन दिसते काय असेल माझ्या मते, प्रसाद असेल. हा, चप्पल ठेवायला जागा आहे, चप्पल स्टँड मोठा आहे इकडून. इथे पण स्टोरीज आहे. हा एंट्रन्स आहे आणि आम्ही आता बाहेर आलो आहे, कारण बाहेर पण हे असं आहे तिथे स्टोरीज, तर त्या जस्ट बघायसाठी की एक्झॅक्टली काय काय आहे तिकडे, ते फिरायसाठी जस्ट आम्ही आलो. थोडेसेच आहेत. इथे लिहिलं आहे कशाच आहे, इनॉग्रेटिंग श्री श्री कृष्ण. मंदिर असं इनॉग्रेशनचं काहीतरी आहे.
क्लिअर नाही आहे ॲक्च्युली. संस्कृत अल्फाबेट कोणीतरी शिकवत आहे गुरुकुलमध्ये बॉईजनं, म्हणजे गुरुकुल सिस्टमबद्दल हे सांगितलं हे. मॉर्निंग वॉक ॲट वेनिस बीच, वाव छान आहे. प्रभुपता इन रेड स्क्वेअर मॉस्को. म्हणजे हे जे गुरु आहेत कोणी प्रभुपदा, त्यांच्याबद्दल लिहिलं. भगवद्गीता देत आहेत असं दाखवलं. प्राईम मिनिस्टर लालबहादूर शास्त्रींना देत आहेत भगवद्गीता असं दाखवलंय याच्यामध्ये. मोठं मंदिर आहे इथे. आत पण जे कोरीव काम आहे ते एवढं छान आहे आणि सगळीकडे अशा स्टोरीज आहेत. आता एवढं क्लिअर दिसत नाही आहे कारण इकडच्या लाईट्स आणि बंद केल्या आहेत. वरचं सिलिंगचं वर्क वगैरे एवढं बारीक आणि कोरीव सुंदर आहे. खूप सुंदर आणि खूप मोठं आहे. खूप छान आहे. Yeah.
नंतर आरती घेण्यासाठी दिवे असे ठेवले आहे तिकडे. तुळस इथे पण एक झाड आहे. हे समोर मंदिर आहे आणि इथे पण खूप सारी जागा आहे बसायला वगैरे. 8:30 वाजेपर्यंत सगळे दरवाजे उघडेपर्यंत इथेच बसले होते. खूप सुंदर आहे. भाऊजी खूप म्हणजे कृष्ण भक्त एवढे आहेत की त्यांनी नॉनव्हेज पण सोडलं आहे आणि इकडे आल्यानंतर खूप खुश झालेत ते. एकदम छान वाटतं त्यांना. मंदिरातून एक्झिट केल्यानंतर इथे 5 मिनटं बसून आम्ही मान जप केलेला आहे. जप माला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम. त्यांचं चालू आहे झालं आहे. उद्या फूड फॉर लाईफ जे स्टॉल दिसतंय तिथे प्रसाद भेटतो. प्रसाद घेऊन आम्ही बसलो आहे खायला. श्लोक समोसा खातो. शिरा आणि राईस आणि दाल. 9:22 झाले. आत्ता 9:22 झालेत आणि 9 वाजता मंदिर बंद होतं. 8:30 आरती असते जेव्हा दरवाजे उघडतात. आरती होते आणि मग 9 वाजेपर्यंत मंदिर बंद होतं. तर हे सगळे आहेत ते मंदिराच्या बाहेर आहेत. प्रसाद वगैरे अजून चालू आहे त्यामुळे तिथे लाईन वगैरे पण आहे थोडीफार. चला आता आम्ही पण जाणार आहोत कुठेतरी खायला. बघूया पप्पा काय झाले गाप झाले. गुल झाले. कुठे रे. सकाळपासून ऑफिसचा वर्कलोड प्रवास एवढं सगळं करून जेव्हा इस्कॉन टेम्पलमध्ये गेलो त्यावेळी खरंच प्रसन्न वाटलं. थकवा दूर निघून गेला आणि नंतर केलेली माळजप तर खरंच मनाला प्रसन्नता देणारी होती. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही अंधेरीला याल जुहूला जाल बीचवर जाल त्यावेळी नक्की व्हिजिट करा इस्कॉन टेम्पलला. आणि कनेक्टिव्हिटी वाईज एकदम बेस्ट आहे. तुम्ही म्हणजे तुमचा थकवा नक्की निघून जाईल आणि प्रसन्न वाटेल. आता थकवा दूर करण्यासाठी आम्ही आलो आहे आमच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजेच हॉटेलमध्ये. शुक्ला मला अमोलला सगळ्यांनाच भूक लागली आहे. मनीषाला काय एवढी भूक नाही लागली दिसत आहे. तिकडे प्रसाद मिळाला ना तर जरासा पोटाला थोडा आधार झालाय. पण श्लोकला पावभाजी कालपासून खायचीच होती त्यामुळे आज आम्ही अशा अंधेरी पूर्वला प्रसाद आम्ही हॉटेलमध्ये आलो जिथे पावभाजी फेमस आहे. आम्ही ऑर्डर केलेली आहे. आता पावभाजीचा आस्वाद घेऊ. आला प्रसाद हॉटेलमध्ये आलो आहे. हॉटेल एकदम बेस्ट आहे. पावभाजी इकडची खूप छान आहे टेस्टला. रेटिंग वाईज झाल तर 10/7. ओके माझं पण सेम 7/10. चलो घरी पोचलो आम्ही इस्कॉन टेम्पल आणि जुहू बीचला व्हिजिट करून. जुहू बीच पेक्षा पण मला इस्कॉन टेम्पलला खूप छान वाटलं आणि मस्ट 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 व्हिजिट प्लेस आहे. म्हणजे खरंच तिकडे गेल्यावर एवढं छान वाटतं. एवढं पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वाईब्स येतात की नक्की तुम्ही पण एकदा तिथे व्हिजिट करा. खूप छान प्लेस आहे जुहू बीच. जे आहे जुहू बीचला जर जायचं असेल तर अंधेरी स्टेशन विलेपार्ले स्टेशन आणि सांताक्रूज स्टेशन तिन्ही स्टेशन जवळ आहे. कुठूनही जाऊ शकता. आम्ही गेलो होतो आम्ही अंधेरी स्टेशनवरून गेलो होतो. अंधेरी स्टेशनवरून 203 नंबरची बस आम्ही पकडलेली आणि आम्ही डायरेक्ट जुहू बीचला गेलो होतो जिथे अंधेरी स्टेशनचं बस स्टॉप आहे. म्हणजे मॅकडोनल्ड अंधेरी वेस्टला आल्यानंतर मॅकडोनल्ड आहे. मॅकडोनल्डच्या इकडून स्ट्रेट आल्यानंतर एक लेफ्ट आहे आणि लेफ्ट घेतल्यानंतर लागोपाठ 3-4 बस स्टॉप्स आहेत. त्यातला शेवटचा बस स्टॉप आहे तो 203 नंबरचा बस स्टॉप आहे. बसने फक्त 5 रुपये तिकीट आहे जुहू स्टेशनपर्यंत. जर हवं असेल तर तुम्ही बसने जाऊ शकता किंवा जर फक्त सिंगल जात असाल तुम्ही किंवा दोघं जण असाल तर
शेअर ऑटो पण असतात. तो जो बस स्टॉप आहे, बस स्टॉपच्या इकडे बसमध्ये चढण्यासाठी लाईन असते आणि त्या लाईनच्याच बाजूला तिथे शेअर ऑटोसुद्धा मिळतात. जर शेअर ऑटोने गेलात तर जाताना 20 रुपये घेतात, पण येताना मे बी 30 रुपये घेतात. किंवा जुहू बीचवरून शेअर ऑटो मे बी नसतील मिळत, मीटरमध्ये यावं लागत असेल. आम्ही आधी जुहू स्टेशनला गेलो आणि येताना इस्कॉन टेम्पलला गेलो. त्याच्यामुळे जुहू बीचपासून आम्ही इस्कॉन टेम्पलपर्यंत नॉर्मल मीटर ऑटोनेच गेलो आणि इस्कॉन टेम्पलपासून पण स्टेशनपर्यंत 30 रुपीजमध्ये शेअर ऑटो आहेत. तर तसंही तुम्ही जाऊ शकता. कनेक्टिव्हिटी वाईज पण खूप छान आहे आणि इझी टू गो आहे, जाऊ शकता तुम्ही. आणि 8:30 मी ऑलरेडी मेन्शन केलं व्हिडिओमध्ये की 8:30 ते जे दरवाजे असतात ते दरवाजे 8:30 उघडतात. आणि असं म्हणजे ठराविक वेळ आहे जेव्हा ते दरवाजे उघडले जातात. तर तुम्ही जायचं असेल तर आधी एकदा चेक करा की म्हणजे ते दरवाजे असं म्हणजे म्हणतात की देवाला भूक लागते तर त्यावेळेमध्ये जेवणासाठी असं ते दरवाजे बंद केले जातात असं म्हणतात. तर बाकी जो उघडण्याचा वेळ आहे तो वेळ बघून तुम्ही व्हिजिट करा तिकडे, म्हणजे तुम्हाला श्रीकृष्णाचं दर्शन होईल. आणि आजचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच काहीतरी नवीन प्लेसला व्हिजिट करूया, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू आणि असंच आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन काही ना काही करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही व्हिडिओज बघत राहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल, पण जर नसेल केलं तर परत एकदा तो चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिली रिलेटिव्हजना पण सांगा की चॅनलला सबस्क्राईब करायला. थँक्यू, बाय.